पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका अतिक्रमणावरती कारवाई झाली त्या अनुषंगाने वेगवेगळ्या वेग चर्चा सुद्धा रंगलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्याशी नेमकी काल काय कारवाई झाली आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये थेरगाव परिसरामध्ये पवारनगर भागामध्ये मस्जिद आहे त्या मस्जिदजवळ एक अनधिकृत हॉल बांधण्यात आला होता तो हॉल काढण्यासंदर्भात संबंधित संस्थांना महापालिकेच्या वतीनं कायदेशीर नोटीस देखील बजावण्यात आली होती तर देखील त्यांनी तो हॉलचं बांधकाम काढलेलं नव्हतं म्हणून महापालिकेने काल त्या बांधकामावर जो so, वाढीव बांधकाम केलं होतं त्या बांधकामावर कारवाई केली आहे कोणत्याही मस्जिदवर किंवा मदरशावर महापालिकेने कारवाई केलेली नाही परत एकदा एकतर सांगा कारण अनेकांना असं वाटतं की तिथलं मस्जिद आणि मदरसा याच्यावरती कारवाई करण्यात आली तर नेमकं तथ्य काय आहे हे परत एकदा स्पष्ट करा महापालिकेच्या वतीने कोणत्याही मस्जिदवर किंवा मदरशावर कारवाई नाही आहे ही, ही केवळ त्या मस्जिदजवळ असलेला जो हॉल होता जो अनधिकृत होता ज्याला महापालिकेच्या वतीने रीतसर नोटीस देखील बजावण्यात आली होती केवळ त्या हॉलवर महापालिकेने अतिक्रमण कारवाई केली आहे तर हेरगावमध्ये जी कारवाई झालेली आहे ती कोणत्याही मशिदीवर अथवा मदरसेवर झालेली नाहीये तिथं जे वाढीव बांधकाम करण्यात आले होते त्यावरती ही कारवाई झाली आहे त्याच्यामुळं ज्या काही अफवा पसरत आहेत त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे नाजीमुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट